आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागल निडोरी राज्य मार्गावरील वन्हाळी वाघजाई घाटात अपघात. अपघातात साके येथील हरहुन्नरी सुरेश सातुसे जागीच ठार. कागल निडोरी या राज्य मार्गावरील वन्हाळी वाघजाई घाटात ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने अपघात होऊन या अपघातात कागल तालुक्यातील साके येथील हरहुन्नरी सुरेश सातुसे हा जागीच ठार झाला आहे. कागल तालुक्यातील साखेतील सुरेश गणपती सातुसे वय 53 हे नेहमीप्रमाणे सकाळी 8:30 वाजता जांभळे विकण्यासाठी वन्हाळी वाघजाई घाटातून चालले होते. या मार्गावरील समृद्धी दूध प्रकल्पाजवळ पाठीमागून येणाऱ्या MH 31 CB 1835 या आयशर ट्रकने सातुसे यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिल्याने सुरेश सातुसे हे रस्त्यावर पडल्याने त्यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. ट्रकची धडक इतकी जोरात होती की सुरेश सातुसे यांच्या चेहऱ्याला जोरदार मार लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. रस्त्यावरील काही युवकांनी 108 कॉल करून अँब्युलन्स बोलवली, पण डोक्याला जोराची धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. सुरेश सातुसे हा 4-5 महिने ऊस तोडणी मजूर म्हणून टोळीत काम करत होता. ऊस तोडणी हंगाम संपल्यानंतर तो डोंगर परिसरातील करवंदे जांभळे तोडून परिसरात विकून मिळणाऱ्या दररोजच्या कमाईवर समाधानी होता, तर पावसाळ्यात चिरमुरे फुले हार असा फिरून व्यापार करत होता. हरहुन्नरी आणि प्रामाणिकपणे काबाड कष्ट करणाऱ्या सुरेश सातुसेच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी 2 मुले असा परिवार आहे. सदर अपघाताची नोंद कागल पोलिसात झाली आहे. महानकर न्यूज साठी कागलहून सागर लोहार.